राम कृष्ण हरी, मी विजय गवळी. आज आपण पाहणार आहोत तुकास्त्र क्रमांक 3. यात तुकोबाराय असं म्हणतात की नाही काष्ठाचा गुमान, गोवी भ्रमरा सुमन, प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. या अभंगाचा अर्थ असा की जो भोरा म्हणजेच एक भुंगा नावाचा कीटक कठीण लाकूड कोरण्याची पर्वा करत नाही, पण एक फूल मात्र त्याला स्वतःमध्ये गुंतून ठेवत. याला कारण जे ज्यांच्याशी प्रीतीच्या प्रेमानं बांधलेले आहेत, काही झालं तरी ते एकमेकांना सोडत नाहीत. अशा या प्रीतीच्या प्रेमानं बांधल्या गेलेल्या भावनेचं उदाहरण देत आपल्याला तुकोबा या ठिकाणी काही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. या अभंगाचा अर्थ आणि या अभंगाचं चिंतन असं की प्रीतीच्या प्रेमाचं फळ काय, तर एकमेकांशी बांधून राहणं, एकमेकांची सोबत न सोडणं. बघा, माणूस दिवसभर घराबाहेर कितीही शौर्यानं जगला तरी आई वडील, बायको, मुलं यांचं प्रेम त्याच्यामध्ये नम्रता आणून त्याला संध्याकाळी घराकडे प्रेमाने यायला भाग पाडतच. तसा हा भुंगा नावाचा छोटासा कीटक कोणत्याही धातूच्या हत्याराशिवाय कठीणातील कठीण लाकूड कोरतो. त्या लाकडात तो त्याच्या राहण्याची व्यवस्था करतो. कसल्याही साधनांशिवाय मी हे कठीण लाकूड कसं तोडू शकेन अशी शंकाही तो घेत नाही. अशा या लाकूड कोरण्याची कसलीही पर्वा न करणाऱ्या, लाकडाला न जुमानणाऱ्या हिम्मतवान साहसी भुंग्याला मात्र साधं एक फूल स्वतःमध्ये अडकवून ठेवत. उद्योगी भुंगा त्या फुलाभोवती तासन तास पिंगा घालत बसतो, कारण तो फुलासोबत प्रीतीच्या प्रेमानं बांधला गेलेला असतो. भारतीय संस्कृतीतील कुटुंब व्यवस्था ही तुकोबांनी उदाहरणादाखल सांगितलेल्या याच प्रेमाच्या बंधनातच तर बांधली गेलेली आहे, जी की सर्वात जास्त टिकणारी आहे. धन्यवाद. जर आपल्याला ही अभंग, हे चिंतन आवडत असेल तर कृपया आपण या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ज्या ज्या वेळेस मी हा व्हिडिओ अपलोड करेल ह्याची सूचना तुमच्यापर्यंत मिळवण्यासाठी त्या बेल म्हणजेच घंटीच्या चित्रावर, चिन्हावर एक क्लिक करा. पुन्हा एकदा धन्यवाद.